हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, माझ्या मागे बघू शकतास तुम्ही एक मोठी अशी बोट या ठिकाणी या माझ्यावर तातोवा. तर आपण इलाव कुणकेश्वरच्या मंदिराच्या बरोबर बाजूक पारंपरिक मासेमारी ज्या ठिकाणी केली जाता त्या ठिकाणी या ठिकाणी पारंपरिक रापणीची मासेमारी केली जाता. ही कशी केली जाता, किती मासे भेटतात, काय मासे भेटतात ते आपण बघणार आहोत. सध्या म्हाकुल मोठ्या प्रमाणात भेटतात, तर आज आपण खायचे मासे भेटतात ते बघणार आहोत. चला तर मग ही मासेमारी कशी केली जाता, का केली जाता आणि कोणकोणते मासे भेटतात ते आज आपण बघूया. कोकण दक्षिण किनारपट्टीवरचं समृद्ध असो प्रदेश. इथलं मुख्य अन्न भात आणि मासे. इथलं किनारपट्टीवरतलं शेतकरी वर्ग या ठिकाणी जी मासेमारी करता पारंपरिक पद्धतीची, ती रापणीची मासेमारी आज आपण बघणार आहोत. अजस्त्र अशा लाटांवर खेळत केली जाणारी ही भल्या मोठ्या जहाजातून किंवा होडीतून केली जाणारी ही मासेमारी आणि इथल्या लोकांची शोकांतिका आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया रापण. मच्छी जरी नसली तरी आम्ही आज रापणी चालू ठेवलेली आहे, पण तरी सुद्धा हे सरकारने याच्याबद्दल जास्तीत जास्त हे घ्यायचं असं आमचं एक परंपरा म्हणून एक रापण संघ म्हणून चालवलेला आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी आपली बोट तर चालली आहे दर्यावर सवार होण्यासाठी आणि जे भल्ली घेऊन ती बोट वलवणार आहेत, कारण आपली बिगर यांत्रिकी मासेमारी चालू आहे. कोणत्याही प्रकारचं भौतिक देखील यंत्र नाही आहे. भल्लीच्या सहाय्याने भल्लेवर अर्धगोलाकार कृती ज्याचा नेमक्या आता मारला जाणार गाळा आणि त्याच्या आत जी मच्छी असेल ती मच्छी किनाऱ्यापर्यंत आणली जाणार आणि ती मासेमारी केली जाणार. त्यात रापण म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता बोटीमध्ये ज्या लाल रंगाचा नेट आहे त्या नेट आपण सोडणार आहोत. त्याची खूप ताकद लावची लागतं आणि बोट रुपली जाता वाळूत, त्यामुळे विशिष्ट लाकडाचे तुकडे हे ठेवचे लागतात आणि त्याच्यावरनंही ढकलूची लागतं. एकदा का पाण्यात गेली की नंतर हल्ले होणाऱ्यांचं काम चालू होतं. चला तर मग आपली बोट तर पाण्यात गेली आहे आणि हल्लीचं काम चालू झालं. तर आपली बोट मासेमारीसाठी जाळा सोडूसाठी गेली आहे. हे जो दोर सोडलेलो आहे तो एका साईडचो, तसंच दुसरा जोड दोर दुसऱ्या साईडला सोडलं जाणार आणि ती दोन टोका ओढली जाणार आणि त्या अर्धगोलावरती जाळा मारणार आहेत. बघू शकता जाळा सोडत चालले आहेत. ता जाळा हळूहळू हळूहळू किनाऱ्यापर्यंत ओढणार आणि याच्या मधलं जो मासे असतील जी मच्छी असतात ती सगळी किनाऱ्यावर येणार, ती पकडली जाणार. तर अशी ही मासेमारी. तर बोट तर अर्धगोलकार ती पूर्ण करीपर्यंत आपण ही बोट बघूया. तुम्ही बघू शकतास वेगवेगळे लाकडाचे तुकडे जोडलेले आहेत रस्सीच्या साह्यान. बांधण्याची एक वेगळीच पद्धत या जहाज बांधणं कौशल्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दखल घेतलेली होती. चला तर मग आपला जाळा तर सोडून झाला आणि आपल्या दोन्ही टोका या ठिकाणी भेटलेली आहे. तर आता रापण कशी ओढली जातात ती बघूया. विशिष्ट ठिकाणी काठी एका वेगवेगळ्या पद्धतीनं बांधली जातात की नंतर लगेच सोडून भेटत अशा पाहिजे. आणि तिथं कमरेवर लावून पाठी एक चाली हळूहळू ओढली जातात जेणेकरून फास्ट पण होणार नाही किंवा स्लो पण. जो हळूहळू मागे शेवटी जाता तो त्या ठिकाणी सोडून पुन्हा पुढे येतात आणि एक नंबरला लावून पुन्हा शेवटच्या नंबरपर्यंत हळूहळू पाठ लावून ओढली जातात. प्रत्येकाची दोन दोन व्यक्ती अशी जोडी असतात एका काठीसाठी. असा गोल आपला जाळा मारलेला अर्ध गुलाबात होती आणि त्यासाठी साईडला देखील ओढली जातात. ती दोन साईडला आता ओढली जातात. आपण तुमचं नाव असा वसंत कृष्णा लाळजी. तर आपण हि लाव वसंत कृष्णा लाळजी या काकांना भेटतात आणि या ठिकाणची माहिती आपल्याला देतात. तर काका खायच्या वेळात साधारण रापण लावली जातं? यार आपले तो धंदो म्हणजे ब्रिटिश काळापासून तो आणतो पारंपरिक हा पारंपरिक असल्यामुळं काय विषय हा हे पर्सनल नेटवाले येतात मच्छी मारून जातात. आम्हाला 15 वाजेपर्यंत परमिशन आहे. बिगर यांत्रिक असल्यामुळं आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. आम्ही मर्यादित लावतो सकाळी किंवा संध्याकाळी लावतो. या समुद्र इथे आपल्या इथे खोल आहे. इथे नौका लोटतेवेळी आम्हाला पुष्कळ त्रास होतो.
त्या दृष्टिकोनातून आम्हाला काय मासे मिळेल? गेल्या वर्षी आमची 52 रुपये 70-80 माणसांचे 52 रुपये फक्त खातं आलं समुद्र खवळल्यामुळे. आणि त्याच्यामुळे इथे काय इतरही आता आपण करायचं आमच्या माझे गुर्जर आणि तिघी जण आहेत आम्ही चौथी आपण चार आपण संघाला उपाशी मारण्याची पाळी आलेली आहे. इज्जतसाठी म्हणून इथे आपण आम्ही चालवतो. आणि ते म्हणजे आम्हाला इथे लाईटीवाले येतात लाईट मारून माकूल मारली जाते म्हणजे तिथे आम्हाला 4 पैसे मिळतील तेही नाही. केंद्र दोन वावापर्यंत येतात. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार हे कुठल्याही सरकारने आम्हाला अनुदान द्यावा आणि या दृष्टिकोनातून आम्हाला गायगरिबांना बाहेर काढावं हीच आमची इच्छा. कारण पारंपरिक आपण मच्छीमार असल्यामुळे ब्रिटिश काळापासून जे आहे ते संघ आणि या संघांना तुम्ही साथ दिलात नाही. आज युद्ध ज्या वेळेला होत होतं पाकिस्तान वगैरे विरुद्ध देशातले लोक आपल्यावर आक्रमण करीत होते त्यावेळेस तळागाळाचे माणूस इथे होते ते त्यांना सहकार्य करत म्हणजे इथे असल्यामुळे ते भूतकरी करत नव्हते. त्याचा गांभीर्याने केंद्र सरकारने विचार करावा. आणि अनुदान देतात ते यांत्रिकवाल्यांना देतात. बिगर यांत्रिकवाल्यांना काही देऊ शकत नाही ते आणि त्याचा ते विचार करत नाही. तर हात जोडून एवढी आमची रापणकरांची विनंती आहे की एक बिगर यांत्रिक जे रापणकर आहेत हे मच्छीमार त्यांना तुम्ही जरूर त्यांचा विचार करावा. त्यांना पेन्शन बसवावी. 60 वर्षाच्या नंतर आता ते लोक काय काय जागेवर बसलेले आहेत. आज त्याला पानाचा किंवा चहाच्या घोट्याचा मुश्किल झालेली आहे. इथे शेती होत नाही आमच्या इकडे काप आहे याच्यावरती आमचे वाढवडल्याने आमचा उदारनिवार केला. तर आता आम्हाला उपाशी मारण्याची पाळी आलेली आहे. लांचीवाले पातीवाले येतात पातीवाले आमच्या इथे येऊन लाईट मारून दोन वाजून माकून नेतो. आम्ही कुठे लावायची आपण आम्ही लावणार दिवसाचे ते मारणार रात्री ते सकाळी आता गेले ते मारून. तर मित्रांनो आपण बघतो की एका कोकणी माणसाची दर्या येत पूत मानून त्याच्यावर जगणाऱ्या माणसांची कळकळीची विनंती केंद्र सरकारसाठी. तर आपण आपल्या मागे बघू शकतास प्रत्येक ठिकाणी कोणी कुठे मासेमारी करायची या केंद्र सरकारने ठरवून दिलेलं असताना देखील या ठिकाणी 2 वावापर्यंत पर्सनेट असतील किंवा LED मच्छीमार करत असतील तर हे येऊन मच्छीमार करतात. आणि सकाळी पहाटे उठून हे आपले दर्याराजावर जे पारंपरिक मच्छीमारी करतात समुद्रात कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता उलट समुद्रात येणारा प्लॅस्टिक वगैरे त्यांच्या जाळ्यात अडकताना त्यांना त्रास देता त्याचप्रमाणे जेलीफिश असतील इतर मासे असतील ह्यांचं त्रास देखील सहन करून हे आज देखील केवळ आणि केवळ आपली पारंपरिकता जपण्यासाठी आणि आपल्या पारंपरिक पूर्वजांनी ज्या आपल्यासाठी करून ठेवलेली त्या काहीतरी वाचायचा आणि त्याच्यावर आपला पोट पाळायचा असं व्यवसाय करणाऱ्या लोकांचं यावर जीव जाता. त्याचप्रमाणे त्यांची पुढची पिढी जी असतात त्यांना याची माहिती मिळावी यासाठी ही परंपरा जपतात. हे मोठमोठे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नौका जो परवडत नाही तरी देखील स्वतःची इज्जत काहीतरी कारण आपल्या पै पाहुण्यात ओळख असतं आपली एक प्रकारची रापणीची आणि ती काहीतरी टिकून राहू दे काहीतरी ती पुढच्या पिढीक तो वसो भेटान दे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आणि तरी देखील आता भजनी संघ असतील किंवा वारकरी संघ असतील यांका देखील पेन्शन योजना चालू झाली पण ह्या मच्छीमार बांधवांका जे जीवार उदारून आपल्याबरोबरच आपल्या कोकणाचा किंवा इतरांचा पोट भरण्याचा प्रयत्न करतात त्यांना काहीतरी एखादी पेन्शन योजना 60 वर्षानंतर किमान वृद्धापकाळात त्यांचं काहीतरी उदरनिर्वाह होईल अशी काहीतरी पेन्शन बसावी अशी त्यांची इच्छा सरकारपर्यंत लवकरच ही मागणी पोहोचत अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि आपण पुढे व्हिडिओ बघूया. तहसीलदाराने याची दखल घ्यायची. देवगड तहसीलदार ज्या ज्या ठिकाणचे आता आपण देवगडमध्ये आहोत त्यामुळे देवगड तहसीलदार मालवणमध्ये असेल तर मालवणचे तहसीलदार वेंगुर्ला असेल तर वेंगुर्ला स्थानिक प्रशासनाने त्याची दखल घ्यावी. काहीतरी ज्या मच्छीमारांना त्रास देण्यासाठी मोठी माणसं असतात त्यामुळे काहीतरी त्यांना बाजूक केले जातात तर ह्याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी देखील त्यांची विनंती आहे. चला तर मग पुढचा व्हिडिओ बघूया. Thank you.
तर अशा प्रकारे किती जरी त्रास होत असलो तरी एक मौज मजा करत ती विशिष्ट ठिकाणी पुन्हा आणून ठेवली जातात, कारण भरतीचं पाणी खूप वर येतं, त्यामुळे दी बोट जी आहे ती आपल्या ठिकाणी पुन्हा आणून ठेवलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा रापून उडून जाणार आपण. आपण एकदम जवळ येऊया, आपल्या दोन्ही टोका एकदम जवळ दिसतात, आणि तो मधला जो अर्धगोलाकृती जाळा त्या देखील दिसता. एक 5 मिनिटात आपली आपण आता उडून होतो ती, नंतर आपल्याला समजतला किती मासे आहेत. जेवढा आपण जाळा लांबवर टाकलं ना तेवढा जाळा त्याच्यात असणारे मासे जवळजवळ घेऊन ह्या एवढ्या भागात आता इथं अजून पूर्ण जेव्हा बाहेर ओढणार तेव्हा त्यातले सगळे मासे आपल्या बाहेर भेटणार आहेत. Thank you.
तुम्ही बघू शकतास आपल्याला जास्त ते म्हाकुल मासे भेटले आहेत. इतर देखील मासे आहेत पण थोड्या प्रमाणात आहेत, जास्त ते म्हाकुल आहेत. आणि म्हाकुलची साईज एवढी आहे की 1 किलो 2 किंवा 3च बसतात. साधारण 400 रुपये ते 450 रुपये किलो असणार हे मासो. तर खूप सारे नाही आहेत, परवडणारा विषय नाही आहे. पण कधीतरी भेटले तर खूप भेटतात, कधीतरी कमी भेटतात. आणि ह्या जे कमी जास्त भेटतात ह्याच्यात इथले लोक समाधानी आहेत. चला तर मग सॉर्टिंग चालू आहे माशांची आणि त्यानंतर विक्री केली जाणार. हिरा पण काढता काढता लगेच दुसरीकडे दुसरी आपण सोडलेली आहे. चला बघूया तिकडे काय भेटला. पालनाचे मासे मित्रांनो आपण तर इली आहे, जास्त काही मासे भेटाक नाही पण आपल्या घोये तेवढे मासे आपण घेतले आहेत. कारण आज पोरांका स्पेशल सगळ्यांका एकत्र शिजवून खाऊचे आहेत. ते पिशीभरून मासे घेतले आहेत. आता पिशी दाखव. ही पिशीभर मासे घेतले आहेत. काय मासे घेतले ते संध्याकाळी बघूया. चला तर मग जाते घरात. आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आणि पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. तात्याचं स्पेशल एक व्हिडिओ आपल्या कुर्ल्यांचं करूचो हा, पण अजून योग येत नाही. पाणी भरता बघूया कधी होता तो. कधीतरी भेटाय आपण तात्याबरोबर त्या व्हिडिओत.